नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉइंट चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. रायगड जिल्हा परिषदेची जी काही आरोग्य विभाग परीक्षा झाली होती, आरोग्य सेवक आरोग्य विभाग, त्या संदर्भात जे काही तांत्रिक प्रश्न होते त्या प्रश्नपत्रिकेवरून त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ भाग असेल 1 ते 10 व्हिडिओ असतील. व्हिडिओची लेंथ नाही येणार, 15 ते 20 असेल, परंतु इन डेप्थ घेण्यात येईल. सोबत मित्रांनो, तुम्हाला हे पुस्तक तांत्रिक डायरी तुम्हाला घ्यावं लागेल, ज्यामध्ये 80 पोर्शन सर्व कवर होऊन जाईल. आणि 80 प्रश्न येतील, सॉरी 40 प्रश्न येतील असं आम्ही नोट्स काढण्याचा प्रयत्न केला होत. जर समजा या पुस्तकात काही मटेरियल नसेल तर ते आपण टर्निंग पॉईंट्स ॲपवरती उपलब्ध केलेले आहेत. मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स ॲप तुम्ही डाउनलोड करा. तुम्ही प्ले स्टोअरला टर्निंग पॉईंट्स अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग टाका, टाकल्यानंतर ते बरोबर तुम्हाला ऑटोमॅटिक दिसून जाईल. आणि हे इमेज दिसेल ॲपवरती, ती इमेज दिसल्यानंतर ते ॲप डाउनलोड करा. नोट्स भरपूर आहेत उपलब्ध तिथं, तुम्ही बिंदास ते जॉईन करू शकता. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण एक प्रश्न तुम्हाला देतो जे प्रिव्हियस इयरला आलेलंच होतं. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करावं अशी अपेक्षा आहे, आणि करावंच यात काही शंका नाही. बघा, स्वाईन फ्लू कोणत्या विषयांमुळे होते, हे 4 पर्याय आहेत. त्यापैकी जे पर्याय योग्य असेल त्याचा पर्याय क्रमांक तुम्ही लिहा किंवा उत्तर पूर्ण लिहा. तर चला मग, आजचा जो काही आपला 1 to 10 क्वेश्चन आहेत त्याचं आपण इन डेप्थमध्ये प्रश्नाचं विश्लेषण पाहूया. हा प्रश्न ठीक आहे. आता बघा, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला. मित्रांनो, मुळात हा प्रश्न जो होता तो रायगड म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुकीचा होता असं माझं वैयक्तिक मत आहे. ते कसं चुकीचं होतं मी ते स्पष्ट सांगून देईल. एकतर पर्याय दिले 1951, 1955, 1983 आणि 2000. आता इथे 1980 हा पर्याय होता, परंतु निर्मूलन म्हटलं होतं बरोबर, आणि मी त्याला करेक्शन करून 1983 लिहिलेलं आहे. तर पहा, सुरुवातीला काय झालं, एका कोणत्याही गोष्टीचं जर आजार असेल त्यावेळेस कंट्रोल करायचं असते, कंट्रोल बरोबर, म्हणजे त्यावेळेस कंट्रोलला काय म्हणतात, नियंत्रण. मग नियंत्रण कार्यक्रम कधी आला, 1955, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम. आणि त्यांनी उत्तर परीक्षा दिली होतं ही 1955, ठीक आहे, परंतु नियंत्रण तिथं पाहिजे होतं ह्या निर्मूलनच्याऐवजी बरोबर. आता खरं पाहायला गेलं तर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1983 लक्षात घ्या. निर्मूलन कार्यक्रम जो आहे तो 1983 आहे. तर क्लिअर कट घ्या, हे ते 1987 नाही तर 1983 राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम आहे. मी विकिपीडिया देखील तुम्हाला दाखवतो. बघा, नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम इज अ हेल्थ स्कीम ऑफ द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू इरॅडिक लेप्रसी इन इंडिया. इट वॉज लॉन्च्ड इन 1983. बघा, इरॅडिकेशन NLEP प्रोग्राम बरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं, परंतु NLCP प्रोग्राम अर्थात नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम हा जो कार्यक्रम होता तो 1955 होता. तुम्हाला परत एकदा सांगतो, नियंत्रण म्हटलं की अगोदर येणार कोणत्या याच्या अगोदर, आणि कंट्रोल म्हटलं की अगोदर, आणि इरॅडिकेशन म्हटलं की नंतरचं वर्ष बरोबर. अगोदर कंट्रोल करणं महत्त्वाचं, नंतर इरॅडिकेशन. आता ही जी नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम आहे त्याचा पहिला टप्पा 1993 ते 2000 दरम्यान देखील सुरू करण्यात आला, आणि 2001 ते 2004 NLEP दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. जी नॅशनल हेल्थ पॉलिसी होती आपली, राष्ट्रीय आरोग्य धोरण जे होतं त्यामध्ये 2002 जी काही नॅशनल हेल्थ पॉलिसी NHP होती त्यामध्ये 2005 काय होतं, कुष्ठरोगाचे निर्मूलनाचं ध्येय ठेवण्यात आलं होतं, एक लक्षात असू द्या. आता भारतामध्ये लेप्रसी ॲक्ट, कुष्ठरोग कायदा जो आहे, लेप्रसी ॲक्ट हा इंग्रजाच्या काळातला आहे, तो म्हणजे 1898 आहे, हे पण लक्षात असू द्या. लेप्रसीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर खूप सविस्तर मी त्यांना अगोदर घेतलेलं आहे. हा आहे कशा प्रकारचा आहे, जीवाणूजन्य आजार आहे आणि संसर्गजन्य आहे लेप्रसी, आणि मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे हा आजार होतो. आता कुष्ठरोग संदर्भात नोट्स डिटेलमध्ये आहेत. बघा, सगळं टाईमलाईन मी दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या. 1955 नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम NLCP लॉन्च्ड, 1983 नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम लॉन्च्ड, 1983 इंट्रोडक्शन ऑफ मल्टी ड्रग थेरपी म्हणजे MDTची सुरुवात झाली, 2005 इलिमिनेशन ऑफ लेप्रसी ॲट नॅशनल लेवल टार्गेट होतं, ठीक आहे, आणि 2012 स्पेशल ॲक्शन प्लॅन फॉर 2009 हॅ
एंडेमिक डिस्ट्रिक्ट्स इन 16 स्टेट्स और युनियन टेरिटरीज. 2012 एक स्कीम सुरू करण्यात आली, एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात, कृती योजना तयार करण्यात आली, जी 209 जिल्ह्यामध्ये होती 16 राज्यातील, बरोबर. आता या संदर्भात अतिरिक्त काय माहिती अपेक्षित आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. आणि मुळात आपण ही जे नोट्स आहेत ते पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहेत. आता असा एक प्रश्न आला होता की राष्ट्रीय आरोग्य कुष्ठरोग निर्मूलनासंदर्भात खालीपैकी कोणत्या व्यक्तींनी कार्य केलं होतं. बघा, बाबा आमटे यांनी काम कार्य केलेलं आहे आणि महात्मा गांधी यांनी देखील काम केलेलं आहे. बघा, महात्मा गांधीचं एक वाक्य, इलिमिनेटिंग लेप्रसी इज द ओनली वर्क आय हॅव नॉट बीन एबल टू कम्प्लीट इन माय लाईफ टाईम. महात्मा गांधीचं असं म्हटलेलं की मी कुष्ठरोग निर्मूलनाचा कार्यक्रम माझ्या आयुष्यात एवढं एकच आहे की जे कुष्ठरोग निर्मूलनाचं काम जे आहे ते मी पूर्ण करू शकलो नाही, असं महात्मा गांधीचं विधान आहे. ओके, पुढे पाहू. गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ती म्हणजे काय? ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. त्यानंतर हे कट करा, ॲक्टिव्हिस्ट. ऑरिलिएरी सोशल हेल्थ असिस्टंट, ऑरिलिएरी सोशल हेल्पर असिस्टंट, ॲक्रेडिटेड स्कूल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. मित्रांनो, ह्याचं विस्तारित रूप आहे ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, हे डबल लिहिलेलं आहे ACT. ठीक आहे, ते तुम्हाला समजून जाईल किंवा तुम्हाला उत्तर येईल असते. परंतु आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला आशा वर्कर संदर्भात माहिती निवडायची. आता हे आशा वर्कर आंदोलनाच्या वेळेसचे काही फोटो आहेत किंवा आता सध्या जे काही कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आशा वर्कर काम करत आहेत त्यांना आपल्या टर्निंग पॉईंट्सतर्फे मानाचा मुजरा. ठीक आहे, आशा वर्कर कमी मानधनामध्ये खूप काही काम करत आहेत सध्या. आता तुम्हाला काही पॉईंट्स मला सांगायचे आहेत की आशा ही कन्सेप्ट केव्हा आली. बघा, नॅशनल रुरल हेल्थ प्रोग्राम अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम जो होता 2005 सुरू झाला होता त्यावेळेस ही आशा वर्करची संकल्पना आली. आता याची निवड कोणाकडून करण्यात येणार आहे? ग्रामपंचायतीकडून, गावातील, बरोबर. आणि हे उत्तरदायी कोणाला असणार आहेत? गावालाच असणार आहेत, ग्रामपंचायतीला. आणि प्रत्येक गावासाठी व एक मोठ्या वस्तीसाठी एक आशा वर्कर असेल. बघा, दुवा म्हणून काम करणार ते ग्रामीण समुदाय आणि प्राथमिक आरोग्य व्यवस्था यामधील एक दुवा म्हणून ते काम करतील आशा वर्कर सोबत. आता ह्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्र आणि बिगर आदिवासी क्षेत्र यामध्ये वेगवेगळं आहे. आदिवासी क्षेत्रासाठी वय वर्ष 20 ते 45 अट आहे आणि बिगर आदिवासी क्षेत्र 25 ते 45 वर्ष या दरम्यानचेच आशा वर्करची निवड होईल. त्यानंतर शिक्षण आदिवासी क्षेत्रामध्ये जर विचार केला तर 8वी पास पाहिजे, बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये 10वी पास पाहिजे. आणि आदिवासी क्षेत्रामध्ये 1000 लोकसंख्येसाठी एक आशा वर्कर असेल, बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये 1500 लोकसंख्येसाठी एक जे असेल आशा वर्कर असेल. अशा प्रकारे आशा वर्कर संदर्भात आहेत. त्याच्या संदर्भात निवड वगैरे जे काही अजून काही डिटेलमध्ये आणखी पाहिजे असेल तर हे पुस्तकामध्ये आहे. पुढे, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. बरं का, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमचे नवीन नाव काय? मित्रांनो बघा, याचं खरं उत्तर आहे NTEP. बघा, लोगो पण आहे, नॅशनल ट्युबरकुलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम, TB हारेगा देश जितेगा, TB मुक्त भारत, NTEP, बरोबर. अशा प्रकारचं त्याचं नवीन नाव आहे. आता राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अर्थात सुरुवातीला जे काही NTCP होतं त्याचं नामकरण काय झालं म्हणून सांगितलं म्हणजे मला NTEP, बरोबर, नॅशनल TB इरॅडिकेशन प्रोग्राम. आता बघा, ठीक आहे, अजून एक सांगायचं राहिलं की जागतिक क्षयरोग दिन हा केव्हा साजरा केला जातो तर 24 मार्चला साजरा केला जातो. 2020 थीम होती इट्स टाईम. ठीक आहे, ती जाऊ द्या. क्षयरोग जर विचार केला, क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप ट्युबरकुलोसिस या जीवाणूमुळे होतो आणि अतिसंसर्गजन्य आहे. ठीक आहे, पुढे पाहू. आता तुम्हाला मी सांगतो, 1962 टाईमलाईन लक्षात घ्या. सर्वप्रथम राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आला, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आला. त्यानंतर 1992 पुनर्पाहणी करण्यात आली. 1997 RNTCP यावर देखील प्रश्न आलेला आहे की विस्तारित रूप काय आहे किंवा RNTCP केव्हा सुरू झाली. आता नॅशनल ट्युबरकुलोसिस कंट्रोल प्रोग्राम याचं रिवाइज्ड, आता हे R म्हणजे रिवाइज्ड आहे, रिवाइज्ड नॅशनल
टी व्ही कंट्रोल प्रोग्राम असं नामकरण करण्यात आलं आणि ह्या आर एन टी सी पीमध्ये एक उपचार पद्धती सुरू करण्यात आली, ती डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट जी आहे ती सुरू करण्यात आली. आता हे लक्षात ठेवा 1962-1997 बरोबर. आता ही एन टी ई पी नाव कधी बदलण्यात आलं, एन टी ई पी अर्थात नॅशनल टी बी इरॅडिकेशन प्रोग्राम ह्याचे जे नामकरण आहे ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं, तर 2020 करण्यात आलं. म्हणून 2020 परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेलं होतं बरोबर. लक्षात घ्या 1997 आर एन टी सी पी होती आणि ज्यामध्ये डॉट्स सुरू केलं होतं जे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स होतं. म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवा 1962, 1997 आणि 2020 इथं काय होतं एन टी सी पी ओके, देन इथं आर एन टी सी पी एवढं समजावून सांगायचं कारण की न चुकायला, आणि एन टी ई पी ओके नॅशनल ट्युबरकुलोसिस टी बी कंट्रोल प्रोग्राम रिवाइज्ड नॅशनल टी बी कंट्रोल प्रोग्राम देन नॅशनल टी बी इरॅडिकेशन प्रोग्राम ओके. इथं डॉट सुरू करण्यात आलं होतं डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ओके. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहू. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्यांच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. तर मित्रांनो, यामध्ये मोतीबिंदूची जी काही आहे शस्त्रक्रिया एकदम फ्रीमध्ये केली जाते. 100% केंद्र पुरस्कृत ही योजना आहे. 1972 आता एक सांगतो टाईमलाईन, सॉरी इथं हे बघा मोतीबिंदू काय होतं 15 हे होते आई विथ कॅटरॅक्ट. 1972-1973 एक ट्राकोमा म्हणजे खुपऱ्या याला म्हणतात खुपऱ्या नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि ह्याच ट्राकोमा किंवा खुपऱ्या नियंत्रण कार्यक्रमाचं 1976-77 राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये काय केलं रूपांतर करण्यात आलं. आता पुढे बघा, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात केव्हा सुरू झाला. मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते 1987. आता पर्याय तिथे 1987 होता, परंतु मी विकिपीडिया वगैरे सर्व सर्च केलेलं आहे तर तिथं 1986 आहे आणि ऑफिशियल वेबसाईट पण पाहिलेलं आहे. ठीक आहे, इथं पर्यायामध्ये 1987 नव्हतं पण 87 जवळपास होतं. आता तुम्ही समजून घ्या, तुम्ही वाटलं तर विकिपीडिया सर्च करू शकता नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम काय. मी तुम्हाला नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामबद्दल मी सांगतो तुम्हाला. बघा, 1900 अगोदर एड्सबद्दल माहिती पाहू. एकतर एड्सचा जो पहिला रुग्ण आहे तो कोणत्या देशात आढळला, तर USA अमेरिकेमध्ये आढळला. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ही जी काही संस्था होती त्यांनी ते शोधून काढला. भारतामध्ये 1986 HIVचा जो काही पहिला बाधित रुग्ण चेन्नईमध्ये आढळला आणि मुंबईमध्ये पण 1986 आढळला. मग लगेच काय झाले, एक राष्ट्रीय उच्चतर समिती स्थापन करण्यात आली. एक समिती स्थापन करण्यात आली 1986 कोणत्या साली 1986 आणि त्याच वर्षी त्याला नॅको असे म्हणतात ऑर्गनायझेशन. आता 1992 जे नॅको नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली बरोबर. समिती 86 आणि याची स्थापना झाली आणि 1992 NACP नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम असं सुरू झालं. म्हणजे हे जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की 1987-1986 समिती स्थापन झाली उत्तर येऊ शकते, परंतु 1992 मात्र कार्यक्रम भारतात सुरू झाला. हा आहे मुद्दा. आता ठीक आहे, मला माहीत नाही, मी तुम्हाला मुद्दाम असं सांगतो आहे, विकिपीडियावर तुम्ही स्वतः सर्च करू शकता, पण एवढं 100% की 1992 जी आहे ती नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम सुरू झालेलं होतं आणि उत्तर 1992 पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर 1998 महाराष्ट्रामध्ये काय, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीची स्थापना झाली. एड्स कंट्रोल प्रोग्रामबद्दल एवढंच. ठीक आहे, आता एड्सबद्दल काही टेस्ट जे आहेत ते सांगतो तुम्हाला. ए आर टीचं विस्तारित रूप आहे अँटी रेट्रोल थेरपी, इलिझा, एन्झायम लिंकड इम्युनो सॉर्बंट ॲसे, शॉर्टपॉनमध्ये लक्षात ठेवा काय अडचण नाही, EIA एन्झायम इम्युनो ॲसे टेस्ट आणि WBT वेस्टर्न ब्लॉट टेक्निक आणि HIV डिपस्टिक टेस्ट
हे शेवटचं काय अडचण नाही, कर्णावरूनच लक्षात येईल. परंतु हे चार नावं जे आहेत, ARTE एलिझा, EIA आणि VBT, ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती आहे? मित्रांनो, 5 लाख. 5 लाख खाजगी आणि सरकारी दवाखान्यात देखील ते देण्यात येते. कोणत्या? सरकारी आणि खाजगी. आता प्री हॉस्पिटलायझेशन म्हणजे दवाखान्याच्या अगोदरचा जो खर्च आहे ते 3 दिवस अगोदरचा, आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे 15 दिवस अगोदरचा खर्च जो आहे, जो काही मेडिकलचा वगैरे खर्च होतो तो यामध्ये इन्क्लूड आहे, हे पण लक्षात घ्या. आणि 10.74 कोटी, इकडे फोटो आपण घेऊ, सॉरी, 10.74 कोटी कुटुंबांना यामध्ये कव्हर करण्यात आलो होतो, आणि जवळपास 50 कोटी जनता यामध्ये कव्हर झालेली आहे. विशेष म्हणजे हे पोर्टेबल आहे अक्रॉस कंट्री, कोणत्याही राज्यात गेल्यानंतर तुम्ही ते, म्हणजे कोणत्याही दवाखान्यात तुम्ही ते वापरू शकता. जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा आरोग्य योजना आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे. पुढचा प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू करण्यात आला? तर मित्रांनो, हे 2014 जरी सुरू करण्यात आलं तरी 25 डिसेंबर ही तारीख पण लक्षात असू द्या. सुरुवातीला मिशन इंद्रधनुष्यमध्ये किती 7 रंग असतात, त्या सुरुवातीच्या वेळेस किती होते, 7 आजार कव्हर होते. आणि ही जी मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम आहे ती कशा संदर्भात आहे हे लक्षात असू द्या. तर ती आहे लसीकरण संदर्भामध्ये. मिशन इंद्रधनुष्यमध्ये 7 आजार होते सुरुवातीच्या वेळेस, नंतर ज्यावेळेस रिवाईज करण्यात आलं त्यावेळेस मात्र आणखी 5 ॲड करून आता सध्या 12 आजारावर लसीकरण सुरू आहे. आता 7 आजार कोणते होते ते लक्षात घ्या. TB, पोलिओमायलिटिस, हिपॅटिटीस बी, डिप्थेरिया, पर्ट्युशिस, टिटॅनस आणि मिसल्स, अशा प्रकारे 7 आजार होते. 2020 मध्ये तीव्र फक्त नाव मिशन इंद्रधनुष्य लसीकरण पूर्ण म्हणजे सुरू करण्यात आलं, आणि जे 2020 मध्ये जे काही आहे लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं. पुढे, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते? टिटॅनस डिप्थेरिया दिली जाते, एक लक्षात असू द्या. टिटॅनस डिप्थेरिया, त्या औषधाचा मी फोटो तुम्हाला दाखवतो. हे टिटॅनस DPT, टिटॅनस डिप्थेरिया. पुढे, गाव पातळीवर पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया या योजनेमार्फत राबवली जाते, अर्थात ग्रामपंचायतीमार्फत राबवली जाते. आता यात काही विश्लेषण करायसारखं नाही. पुढे, खालपैकी हा आजार हद्दपार झाला आहे, म्हणजे जगभरातून भारतातून हद्दपार झालेलं, त्याचं उत्तर आहे देवी. आता त्याबद्दल पाहूया सविस्तर, मी तुम्हाला सांगतो. हे बघा, ही सिम्पटम्स आहेत, आणि ही एडवर्ड जेनर यांनी जी काही देवीवरील लसीचं संशोधन करून लस शोधली होती, आणि ही ब्रिटिश नागरिक आहेत. आता देवी या आजाराच्या लक्षणाच्या बाबतीत जर विचार केलं तर ते सांगतो. ताप येतं आणि 3-4 दिवसांवर अंगावर पुरळ येते, आणि खूप आग होतं, स्नायुदुखी होते, आग होती, आणि 4-5 दिवसांमध्ये लोक मरतो. आता 18व्या शतकामध्ये प्रतिवर्ष 4 लाख लोक मरत होते युरोपामध्येच, आणि जे काही 25% लोक उरत होते त्या एकतर आंधळे होत होते, आणि अत्यंत भयंकर आणि वेदनाशामक हा असा आजार होता. आता हा देवी हा आजार आहे, हा विषाणूजन्य आजार आहे, एक लक्षात घ्या, विषाणूजन्य आजार. आणि रिओला विषाणूमुळे हा देवी आजार होत होता, बरोबर. आता भारतातून कधी निर्मूलन झालं, तर 1977 साली भारतातून याचं निर्मूलन झालेलं आहे, आणि जगातून 1980 मध्ये याचं पूर्णपणे हा आजार नष्ट झालेला आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, देवी हा आजार असं का म्हटलेला आहे, देवी हा नाव का देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता मी इमेज घेतली नाही, परंतु शीतला देवी काय नाव लक्षात घ्या, शीतला देवी आणि मरी आई यांच्या कोपानं, शीतला देवी आणि मरी आई या दोन देवींच्या कोपामुळे हा आजार होतो असा आपल्या भारतामध्ये समज होता, म्हणून याला देवीचा आजार असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, आजचे 10 प्रश्न कव्हर झालेले आहेत, पुढचे आपण प्रश्न घेणार आहोत. हे पहा, पुढचे प्रश्न आहेतच, तर ते आपण सविस्तरपणे घेऊ, तोपर्यंत मी पॉवर पॉईंट तयार करेनच. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखीन एक महत्त्वाचं, मित्रांनो, तुम्हाला जर ह्या नोट्स पाहिजे असतील तर 89 99 56 13 13 वरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात.
त्यामध्ये तुमचं नाव आणि तालुका तुम्ही पाठवा. सोबत मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करा. तिथे आरोग्य विभागाच्या नोट्स आहेतच, खूप चांगले आहेत, ज्याच्यातून 4-5 प्रश्न आलेले होते. हे पुस्तक तुम्हाला घेणं अनिवार्य असेल मित्रांनो, आणि ह्या नंबरवर कॉल करा, जे स्पीड पोस्टरनं पाठवतील तुम्हाला. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.